फायनली एकदम भारी वाटतंय. पाठीमागे बघू शकता हे जे मला आहे ते आपल्या कोकणात जाणार आहे. या ठिकाणी पाहू शकता हे जे आहे ते सिंधुदुर्ग विमानतळ आहे. बघू शकता केवढं मोठं आहे आणि हा आपला निसर्गरम्य कोकण आहे. वाजले 5. नमस्कार मित्र हो, मी आनंद चाळके झलक कोकणची या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मित्र हो, आज तुम्ही म्हणशाल हो चल्लो खया, तर मी जातोय आज माझं एक स्वप्न पूर्ण करू. म्हणजेच की लहानपणापासून आपण एक स्वप्न बघितलेलं असतं ते की विमानातून जायचं. सो आज मी चाललो आहे ते मुंबई टू चिपी विमानतळ म्हणजे मालवणमध्ये, म्हणजे मुंबई टू सिंधुदुर्ग हा आज आपण विमानाचा प्रवास करणार आहोत. आणि खूप कमी खर्चामध्ये आपण कशा रीतीने कशा पद्धतीने आपण ट्रॅव्हल करू शकतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मित्र लहानपणापासून मी तर स्वप्न बघितलं आहे, पण माझ्या मम्मी पप्पांचं पण हे स्वप्न आहे की विमानातून त्यांना प्रवास करायचा आहे. सो त्यांच्यासाठी मी आज खास करून जातो आहे, म्हणजे मी ट्रायल मारून येणार आहे आणि त्याच्यानंतर मम्मी पप्पा सुजित आणि अजून एक पर्सन वाढेल ते मी त्यांची गुड न्यूज मी लवकरच देईन तुम्हाला. सो असं आम्ही त्यानंतर ट्रॅव्हल करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फर्स्ट एक्सपिरियन्स दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता मी जातो आहे दिवावरून डायरेक्ट विले पार्ले. चला मग मित्र हो, आपण आपला प्रवास आता चालू करूया. आपण आता आहोत ते विले पार्ले स्टेशनला. दिव्यावरून मी इथे आलो आहे आणि इथून जाणार आहोत आपण टर्मिनल 1 कारण टर्मिनल 2 वरून इंटरनॅशनल फ्लाईट जातात आणि टर्मिनल 1 वरून डोमेस्टिक फ्लाईट जातात. सो आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत. एक साधारण 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, रिक्षा किंवा चालत पण जाऊ. सो मी तुम्हाला दाखवतो, चला मग. अरे टर्मिनल 1 जायला तिकडून शेअरिंग असतात का? डायरेक्ट किती रुपये घेतात? मीटर किती होतो साधारण? 30 रुपये. गेट 1 लिहिलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत गेट नंबर 1. या ठिकाणी हे एअरपोर्ट तुम्ही पाहू शकता, हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. आणि या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता लिहिलेलं आहे की डिपार्चर गेट. तर या गेटने आपल्याला आता एंट्री करायची आहे. या ठिकाणी चेक इन होतं, जसं की या ठिकाणी माझं आधार कार्ड आणि बोर्डिंग पास दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा बॅगेजचं, म्हणजे बॅगचं वेट केलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला गेट नंबर 1 आणि गेट नंबर 2 या ठिकाणी आपले बॅग चेकिंग होणार आहे. सो आपण तिथे जाणार आहोत. आपलं गाईज या ठिकाणी पाहू शकता मला आता हा बोर्डिंग पास मिळालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी काउंटर नंबर आपण 1 आणि 2 वरती गेलेलो. त्या ठिकाणी बोर्डिंग पास म्हणजे आपले बॅग चेक होतात, म्हणजे बॅगचं वेट चेक होतं. मी एकच बॅग कॅरी केली आहे, हँडबॅग. तर त्याचं वजन एक समथिंग 3 ते 4 kg, 1-5 kg आपण आपल्यासोबत एक बॅग घेऊ शकतो 5 kg. सो आता पुढे आपल्याला सेक्युरिटी चेकसाठी जायचं आहे. सो आपण चेक करूया कुठे एक्झॅक्टली सेक्युरिटी आहे. नंबर 38 बाजूने फर्स्ट लेब आहे, तिथे सेक्युरिटी चेक होतं. सेक्युरिटी चेक झालं की आपण वरती जाऊ, लाऊंज वगैरे बघू आपल्याला अवेलेबल आहे तिथे, लाऊंजचा पण फायदा घेऊ. सो चला पास आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला गेट नंबर दिलेला आहे, गेट नंबर 6. या ठिकाणी आपला 6 गेट आहे. सो या गेटने आपण जाणार आहोत.
गेटमधून एंट्री केल्यानंतर तुम्ही लेफ्ट हँड साईडला पाहू शकता, या ठिकाणी हे जे आहे ते सिक्युरिटी चेक आहे, या ठिकाणी सिक्युरिटी चेकिंग होणार आहे. सो कॅमेरा वगैरे आपल्याला बंद करून आता ठेवावं लागणार आहे. या ठिकाणी बघू शकता असा ट्रे दिला जातो सिक्युरिटी चेकसाठी. तर सिक्युरिटी चेक आपलं फायनली कम्प्लीट झालेलं आहे. तर या साईडने आपल्याला जायचं आहे गेट नंबर 6 तर बोर्डिंग गेट. या ठिकाणी आपल्या 6 गेटवरून आपण जाणार आहोत. तर आता फर्स्टली आता आपण जातो आहे लाऊंजसाठी. आता गेट नंबर 9 ओएसिस लाऊंज आहे. त्या ठिकाणी लाऊंज यूज करणार आहोत आपण फर्स्ट टाईम. मला माहीत नाही एक्झॅक्टली कसं काय करतात, बट बघू. सो हॅपी झालं मी खूप या ठिकाणी. आपण आधी लाऊंज यूज करणार आहोत, कारण कसं फ्लाईटसाठी आपली जी फ्लाईट आहे एक साधारण 2:40 फ्लाईट आहे. फ्लाईटला अजून खूप टाईम आहे. आता साधारण 12:15 झालेले आहेत. सो आपण आपल्याजवळ क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डवरती लाऊंज ॲक्सेस फ्री असतात. काही डेबिट कार्डवरती पण असतात. सो आपल्याकडे एक टाटा निओ इन्फिनिटी HDFC बँकचं क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यावरती लाऊंज आपल्याला अवेलेबल आहेत. सो आपण या ठिकाणी आता ओएसिस लाऊंज सर्च करणार आहोत. या ठिकाणी ओएसिस लाऊंज कुठे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपण लाऊंजचा उपयोग करणार आहोत, म्हणजेच की काय ते मी तुम्हाला दाखवतो लाऊंज ॲक्सेस म्हणजे काय असतात. तर या ठिकाणावर आपल्या लिफ्टने वरती जायचं. फर्स्ट नंबरला ओएसिस लाऊंज आहे. एक साधारण आता आपल्याकडे टाईम पण खूप आहे, आपण लवकर आलेलो आहोत. एक साधारण आता बघू शकता 12:30 झालेले आहेत. तर आपल्याकडे अजून 1-2 आहेत. या ठिकाणी बघू शकता हे आहे ओएसिस लाऊंज. या ठिकाणी लिहिलेलं आहे ओएसिस लाऊंज. तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी लाऊंज आपण आता इथे खाणार आहोत, पिणार आहोत. बघूया काय काय भेटतं या ठिकाणी. तर गाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी सर्व अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला सर्व टोटली फ्री आहेत. या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आपण स्वीट घेतलेलं आहे. या ठिकाणी प्लेन राईस आहे, बिर्याणी आहे, त्याच्यानंतर बटर चिकन आहे. तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही सर्व जे पाहिजे असेल ते तुम्ही घेऊन खाऊ शकता. आपण आहोत ओएसिस लाऊंजमध्ये. या ठिकाणी बघू शकता माझ्याजवळ एक टाटा निओ इन्फिनिटी HDFC बँकचं कार्ड होतं, त्याच्यावरती मला फोर्ट लाऊंज ॲक्सेस फ्री आहे. सो मी आता डोमेस्टिक लाऊंज यूज केला या ठिकाणी ओएसिस लाऊंज. आणि या ठिकाणी मी तुम्हाला खाणं पिणं असं ते सर्व फ्रीमध्ये असतं. इथे खाणं, इथे बसणं, सर्व AC फुल AC या ठिकाणी बघू शकता. फुल या ठिकाणी सर्व तुम्हाला फ्रीमध्ये भेटतं. फक्त तुम्ही जर ड्रिंक करत असाल तर ड्रिंकसाठी तुम्हाला चार्जेस ॲप्लिकेबल असतात. सो मी आता मस्त की पोट भरला आहे, जवळजवळ 500-600 वसूल झाले असतील. सो आता पुन्हा मी जातो आहे गेट नंबर 6. त्या ठिकाणी आपल्याला मेबी बस येणार आहे न्यायला आणि बसमधून आपण विमानात जाणार आहोत. सो चला मग, खूप सारं मजा मस्ती करतो आहे, खूप सारी एन्जॉयमेंट करतो आहे मी. खूप म्हणजे खूप एक भारीच वाटतं आहे. पण अजून विमानात बसण्याचं जो सीन आहे, म्हणजे जे स्वप्न आहे ते अजून कम्प्लीट नाही झालेलं आहे, बट लवकरच होईल. सो चला मग मित्रांनो.
तर गाईज आता फ्लाईट यायला साधारण एक तास बाकी आहे. सो तोपर्यंत म्हटलं तुम्हाला मी फ्लाईट तिकीट कशाप्रकारे बुकिंग केली ते तुम्हाला मी सांगतो. फर्स्टली मी मेक माय ट्रिपमध्ये लॉग इन करून ॲप डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये जाऊन बुकिंग केली. फर्स्ट टाईम युजरसाठी तुम्हाला 10% कॅश 10% ऑफ भेटतं. तर मला माझी जी तिकीट होती 2,310 रुपये त्याच्यामध्ये मला 10% ऑफ भेटलं. बट कन्व्हिनियन्स चार्जेस वगैरे असतात ते समथिंग 200-300 असतात. ते पकडून माझी जी फ्लाईटची तिकीट झाली ती 2,388 रुपये झाली. ज्या दिवशी माझी फ्लाईटची डेट होती त्याच्या 48 तास अगोदर मला एक मॅसेज आलेला, या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला मॅसेज येतो आणि त्या ठिकाणी चेक इनसाठी तो मॅसेज असतो. चेक इन करावं लागतं म्हणजे तुम्हाला ती सीट कुठली आहे ती तुम्ही कन्फर्म करायची असेल. इनकेस तुम्हाला विंडो सीट किंवा अदर्स कुठली सीट पाहिजे असेल तर तुम्ही पैसे भरून या विदाऊट चार्जेस तुम्ही घेऊ शकता. माझी जी तिकीट होती ती डिरेक्टली मला विंडो सीटच होती. तर अदर तुम्हाला ग्रीन, रेड, येल्लो असे चार्टमध्ये सीट दिलेले असतात. तर त्याची जे चार्जेस असतात ते समथिंग 100 रुपये 200 रुपये असे त्याचे चार्जेस असतात. असे तुम्ही पे करून विंडो सीट ॲड अदर सीट वगैरे घेऊ शकता. ओके, तर आता थोड्या वेळात आपली फ्लाईट येईल आणि सो आपल्या ट्रॅव्हल चालू होईल. सो अजून खूप सारी मजा मस्ती करायची. तर चला मग. तर गाईज आपला इंडिकेटर या ठिकाणी बघू शकता, इंडिकेटर लागलेला आहे. सो आता थोड्याच वेळात बोर्डिंग चालू होईल या ठिकाणावरून. आता बेसिकली इंडिकेटर लागलेला आहे या ठिकाणी बघू शकता. आपली जी ही जी फ्लाईट आहे 3 वाजता थोडी डिले झाली आहे, बट बघू 3ची दाखवत आहे. आता 3 वाजता निघेल आपला प्रवास स्टार्ट होईल. त्या आता थोड्याच वेळात बोर्डिंग चालू होईल तर ते मी तुम्हाला दाखवतो. सर आपका सीट चेंज हुआ है, विंडो दिया है, आप फ्रंट का दिया है. गाईज आता फायनली 15 ते 20 मिनटानंतर आपली आता बस निघालेली आहे. तर साधारण आता बघू शकता त्या ठिकाणी 3:17 झालेले आहेत, म्हणजे साधारण 3:30-4 वाजणार आहेत फ्लाईट निघायला असं तर मला वाटायला लागलं आहे. खूप डिले झालेला आहे. सो आता आपली बस निघालेली आहे या ठिकाणी. बघू शकता इथे सर्व एअरक्राफ्ट लागलेले आहेत. आकाशा एअर्स ही आहे एअर इंडियाची फ्लाईट. ही जरा जास्तच खूपच मोठी दिसते आणि त्याच्या पुढे पण एअर इंडियाचीच आहे. या ठिकाणी आता बसने आपण चाललेलो आहोत. या ठिकाणी फ्लाईट सर्व बघू शकता तुम्ही. हे जे बघताय ते तुम्ही डोमेस्टिक आपलं एअरपोर्ट आहे. या ठिकाणी बघू शकता ही जी आपली फ्लाईट लागली आहे. आता या फ्लाईटने आपण जात आहोत आणि या ठिकाणी बघा
फायनली एकदम भारी वाटतंय, पाठीमागे बघू शकता. हे जे विमान आहे ते आपल्या कोकणात जाणार आहे आणि या ठिकाणी सर्वजण एंट्री करताय. सो आपण आता जातोय या ठिकाणी बघू शकता. हे जे एक छोटस आहे बट खूप मस्त आहे आणि पाठीमागे पण बघू शकता खूप सारी विमानं वगैरे लागलेली आहे. स्वागत है सिंध दूर तक की दूरी लगभग एक घंटे 10 मिनटों में पूरी की जाएगी. सुरक्षा के दृष्टि से विमान के उड़ान करते हुए बांधे और खिड़की के शटर्स खोले. सरकारी रेलवे के साथ विमान प्रमाण बना है. इलेक्ट्रॉनिक उपकरणों पर एक विमान संचालन में बाधा पहुंचाता है तो विमान के उड़ान बढ़ते उतरता सीट बेल्ट संकेत रहने पर Western flying time to Sindhudurg will be 1 hour and 10 minutes. As per safety regulations, you are requested to ensure your tables are folded back, seat backs are upright, seat belts are fastened securely and window shutters are drawn open during takeoff as well as landing. In accordance with government regulations, smoking and consumption of alcohol is not permitted. Dear engine, please, we would like to compromise with emergency exits and equipment of this aircraft. There are 4 exits, 2 in front and the 2 doors in the rear. Each exit is clearly marked with red and white signs of emergency. Lights to follow the flow lead away to all cabin exits. Your safety belts are designed for use. रनवेवरती जाईल आणि रनवेवरतून उड्डाणाला स्टार्ट होईल. तर आता बघूया, आता हे स्टार्ट तर झालं आहे, आता कुठे जाते मला पण नाही माहिती. जायचं आहे तर कोकणातच बट बघू. चला आता फ्लाईट टेक ऑफ करते. आपके हवाई संबंधित यात्रा के सुझाव और शिकायतों के आपलं जे विमान आहे ते ढगांच्या वरून उडते आणि फायनली सीट खाली पण आहेत काही. या ठिकाणी बघू शकता
या तीन सीट तर खाली आहेत. या ठिकाणी मी बसलो त्या ठिकाणी पण सीट खाली आहेत. म्हणजे या ठिकाणी एक जर काय तुम्ही खाणार असाल तर त्यासाठी आहे. मस्त वाटतं, एकदम भारी फील. तुम्ही पण असं एकदा कधीतरी लाईफमध्ये एकदा असं कधीतरी ट्राय नक्कीच करा. खूप मजा आणि खूप भारी फील होता आकाशातून उडताना, असं ढगांच्या वरून उडताना. तर गाइस आता फायनली आपलं विमान लँड होणार आहे. 20 ऑक्टोबर से 5 नवंबर तक सतर्कता जागरूकता सप्ताह मना रहे हैं. या ठिकाणी बघू शकता आता आपलो कोकण जो आता दिसाक लागलेला जो समुद्र दिसला. सूर्यदेव पण आहे आपले, असं आपल्यासोबत आज प्रवास करतात. बघा फायनली आता इथे बघू शकता कोकण किनारपट्टी आपली लागलेली आहे आणि आता आपलं विमान आहे ते लँड होणार आहे. फायनली आपलं विमान आहे ते लँड झालेलं आहे गाईज. आणि फायनली आपण आता कोकणामध्ये पोचलेलो आहोत साधारण 2 तासामध्ये. ओनली 45 मिनिटामध्ये आपण कोकणामध्ये पोचलेलो आहोत. या ठिकाणी आपलं विमान आहे ते लँड झालेलं आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट आणि फायनली आपलं जे विमान आहे ते आता सिंधुदुर्ग एअरपोर्टला पोहोचलेलं. म्हणजेच आपण कोकणात आता पोहोचलेलो आहोत. सिंधुदुर्ग भाई अड्डे पर आपका स्वागत आहे. इस समय बाहर का तापमान 31°C है. सभी यात्रियों से अनुरोध है कि विमान के पूरी तरह से रुकने और सुरक्षा बल संकेत रहने तक अपने स्थान पर ही बैठे रहे और ऊपर लगे लॉकर्स ना खोले. आज हमारे साथ यात्रा करने के लिए मलान सर की ओर से आपका धन्यवाद करते हैं और आशा करते हैं कि भविष्य में भी आप हमें सेवा का अवसर देंगे. बताने से पहले कृपया अपना सामान जैसे मोबाइल फोन चश्मे किताबें इत्यादि ले जाना ना भूले. धन्यवाद. जय हिंद. आपण सिंधुदुर्ग एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. खूप मस्त वाटतं आणि खरंच खूप मी आम्हाला खूप आनंद झाला. असा एक्सपिरियन्स खूप म्हणजे कधीतरी तुम्ही घ्यावा अशी माझी पण इच्छा आहे. खरंच खूप मस्त आणि खूप ऑसम वाटलं आणि खरंच मम्मी पप्पांना मी लवकरच कधी ना कधी घेऊन येणार आहे. पण आणि आता मी इथे बस वगैरे काहीच अवेलेबल नाही आहे. सो इथून मी इथून शॉर्टकट जातो आहे चालत. या ठिकाणी 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मला बस भेटेल असं त्या एक पोलीस काका होते त्यांनी सांगितलं आहे. सो मे बी तिथे जाऊन बस भेटेल असं मला वाटतंय. सो बघूया. सिंधुदुर्ग विमानतळ आहे, बघू शकता केवढं मोठं आहे. आणि हा आपला निसर्गरम्य कोकण आहे. सो आपण बघा आता या वाटेने चालत चालले आहोत मातीतून. सो बघूया या ठिकाणी कुठे तो गेट आहे. त्या गेटने बाहेर पडल्यावर खाली 1.5 किलोमीटर चालत गेल्यावरती बस भेटेल असं सांगितलं आहे. साधारण आता 5 वाजलेत आणि त्यामुळे काहीच नाही, फक्त रिक्षा आहेत. रिक्षावाले खूप पैसे घेतात. सो मी माझ्यासाठी बेस्ट असेल की चालत जाणं. चालत तर मी जाऊ शकतो. सो मी आता चालत चाललो आहे. तर गाईज पाठीमागे सिक्युरिटी चेकचा गेट आहे. तर आता मी जातो आहे. इथे रिक्षावाल्यानं विचारलं तर कुडाळला जायला 700 रुपये, नाही कुडाळला जायला 700 रुपये आणि मालवणला जर जायचं असेल तर 600 रुपये घेतात. मी तेवढे पैसे खर्च नाही करणार. सो मी चाललो आहे चालत. 1-15 मिनिटं चालणार आहे आणि त्या ठिकाणी मला एस टी भेटेल कुडाळ. सो मी जातो.
वाजले 5 लवकर लवकर जा भेटत ना महाराष्ट्र पर्यटन जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जायचं असेल तर इथून जाऊ शकता. तर परत तारकर्ली आहे, भोगवे चौपाटी आहे, तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणापासून पुढे जाऊ शकता. जरी रिक्षावाल्यांना सांगितलं तर रिक्षावाले घेऊन जातील 600 ते 700 रुपये. जर परोळे बाजार या ठिकाणी आपण आलो आहोत आणि या ठिकाणी बस येणार आहे, नाहीतर कोणतरी गाडीवाला भेटला तर त्याला हात दाखवून आपण जाणार आहोत. परोळ्यातली शाळा आहे. फायनली आपल्याला बस मिळालेली आहे, म्हणजे 5:21 आली. 5:30 टाइम होता, बस तरी लवकर आली. सो या ठिकाणी बघू शकता तिकीट काढले, एक साधारण 30 रुपये तिकीट आहे. ही जी गाडी जाणार आहे ती आता कुडाळला जाणार आहे आणि कुडाळला जाऊन आपण तिथून कुडाळ स्टँडवरून डायरेक्ट कणकवली, गाडी वेळ आली तर कणकवलीला जाणार, नाही तर डायरेक्ट बेळणा भेटली तर बेळण्याला जाणार, म्हणजे आपल्या गावी जाणार आहोत. सो ही आपली आहे एस टी महामंडळ. तर चला मग मित्र, आपल्या गावी वेळण्यात पोचलेलो आहोत. तर आधी घरी जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग तुमच्या समोर येतो. तर चला मग काय नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स पण सांगतो माझा. हाय, शुभ सकाळ मित्र. सकाळी आता वाजले 7 आणि मी जातो आता शेतामध्ये. काल काही कारणास्तव मला घरी आल्यानंतर टेक घेता आला नाही, कारण मेन म्हणजे लाईटच नव्हती संध्याकाळपासून. सो लाईट आली रात्री. सो मी तो टेक आत्ता घेतो आहे म्हणजेच. आणि मित्र तुम्हाला एक सांगायची गोष्ट, जर सिंधुदुर्ग एअरपोर्टला कोणी तुम्हाला न्यायला वगैरे येत नसतील तर थोडंसं रिस्की आहे, कारण त्या ठिकाणी रिक्षाला तुम्हाला 600 रुपये द्यावे लागणार, कारण तुम्हाला त्या ठिकाणी अदर काही फॅसिलिटीज अवेलेबल नाहीत. फक्त जे आहे ते रिक्षा आणि रिक्षावाल्यांचे रेट तुम्हाला माहितीच आहेत, 600 रुपये आणि 700 रुपये. मी तर अशा प्रकारे 100 रुपयात मी डिरेक्टली चिपी एअरपोर्टमधून डिरेक्टली माझ्या घरी आलो. त्यामुळे मी एस टी महामंडळाला खरंच खूप थँक्यू बोलेन. आणि मी पण असंच एकदा ट्रॅव्हलिंग करा, खरंच खूप मस्त वाटेल, कारण मी पण खूप एक ऑसम फिलिंग घेतली आहे. सो मला पण वाटतं की तुम्ही पण अशी ऑसम फिलिंग घ्यावी. खरंच खूप मस्त वाटतं, म्हणजे साधारण फक्त माहिती असेल तरी पण कोणी पण येऊ शकतो, असं काय नाही, एक अवघड काम आहे असातला काही विषय नाही. डिरेक्टली तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन माहिती असेल, नाही तर इन्फॉर्मेशन कोणाकडून घेतली तरी पण तुम्ही इझिली येऊ शकता, असं ट्रॅव्हलिंग आहे. सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. आता मी जाते भात जोडू. सो तुम्ही पण येवा. चला, बाय बाय.